नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी ई साक्षरला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटेच्या आयकॉनवरती क्लिक करून येणाऱ्या व्हिडिओजचे रेग्युलर नोटिफिकेशन्स मिळवा. ई साक्षर, चला डिजिटल वाराखडी शिकूया. नमस्कार मंडळी, ई साक्षरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, व्हॉट्सॲप वापरून ग्रुप व्हिडिओ कॉल कसा करता येतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच एकाच वेळेला एकापेक्षा जास्त व्यक्तींशी तुम्ही व्हिडिओ कॉल करून कसं बोलू शकता ते बघूया. चला तर मग सुरुवात करूया. व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी आधी आपल्याला आपल्या व्हॉट्सॲपच्या कुठल्याही एका कॉन्टॅक्टला व्हिडिओ कॉल लावावा लागेल. इथे मी माझं व्हॉट्सॲप ओपन केलेलं आहे. आता इथे हा जो वादिराजचा कॉन्टॅक्ट आहे ह्याला आपण व्हिडिओ कॉल लावूया. इथे वादिराजला आपला कॉन्टॅक्ट कनेक्ट झालेला आहे. आता आपण तुमच्या स्क्रीनवर कुठेही एकीकडे टॅप करून हा जो वरती आयकॉन दिसतो आहे ह्याच्यावरती टॅप करणार आहोत. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट ओपन झालेली दिसेल. या लिस्टमधनं कुठलाही एका कॉन्टॅक्टला ज्याला तुम्हाला ॲड करायचा आहे तो कॉन्टॅक्ट इथे टाईप करा. इथे मी आत्ता प्राचीचा कॉन्टॅक्ट सिलेक्ट केलेला आहे. इथे प्राचीला कॉल कनेक्ट होताना तुम्हाला दिसेल. प्राचीला इथे कॉल कनेक्ट झालेला आहे. हाय प्राची. आता पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती टॅप करून हा जो वरती आयकॉन दिसतो आहे ह्या आयकॉनवरती आता मी टॅप करणार आहे. यातनं आपण कॉन्टॅक्ट सिलेक्ट सर्च करूयात. इथे मी हर्षदाचा कॉन्टॅक्ट सर्च करून तो सिलेक्ट केलेला आहे. हर्षदाला आता कॉल कनेक्ट होतो आहे. इथे जर तुम्ही बघाल तीन वेगवेगळ्या चौकोनांमध्ये तीनही कॉन्टॅक्ट तुम्हाला दिसत आहे. आता इथे तीनही कॉन्टॅक्ट ॲड झालेले आहेत आपले. हाय हर्षदा. तर अशा प्रकारे तुम्ही एका वेळेला जास्तीत जास्त तीन लोकांना ॲड करू शकता. आता जर तुम्ही स्क्रीनवरती एकदा टॅप करून बघितलं तर ज्या आयकॉनवरती टॅप करून आपण इथे कॉन्टॅक्ट ॲड करत होतो तो आता तुम्हाला डिसेबल झालेला दिसेल. त्यामुळे आपण तीन लोकांना इथे ॲड केलेलं आहे. माझ्याऐवजी म्हणजे मी एका व्यक्तीला कॉल लावल्यानंतर त्यांपैकी कोणतीही व्यक्तीसुद्धा आणखी कोणालाही ॲड करू शकते. तसंच नॉर्मल व्हिडिओ कॉलमध्ये जे जे ऑप्शन्स येतात तेच तुम्हाला इथे स्क्रीनवर टॅप केलं तर खाली तीन आयकॉन आलेले दिसतील. एकदम राईट हँड साईडच्या या खालच्या आयकॉनवरती हा जो मायक्रोफोन दिसतो आहे ह्याच्यावरती टॅप करून तुम्ही तुमचा कॉल म्यूट करू शकता. नंतर हा जो मधला आयकॉन आहे ह्यावरती टॅप करून तुम्ही तुमचा व्हिडिओ पॉज करू शकता. जसं की आता तुम्ही बघाल मध्ये 2 सेकंद आपला व्हिडिओ इथे पॉज झालेला होता. तसंच ह्या तिसऱ्या आयकॉनवरती टॅप करून तुम्ही तुमचा कॅमेरा रिव्हर्स करू शकता, म्हणजे तुमच्या बॅक कॅमेराने रेकॉर्ड केलं जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे व्हॉट्सॲपचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कसं करायचं हे आपण आपले ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. चलो आता मी हा कॉल डिस्कनेक्ट करते आहे. बाय बाय. थँक्यू. बाय बाय. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की व्हॉट्सॲपचा वापर करून तुम्ही व्हिडिओ ग्रुप कॉल कसा करू शकता किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ज्याला म्हणतात ते कसं करू शकता. तर आजच तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी लगेच कनेक्ट व्हा. आणि हो, हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. ई साक्षरचे आपले सगळे व्हिडिओज असेच बघत रहा आणि अधिकाधिक डिजिटली साक्षर होत रहा. धन्यवाद.